चॅनलवर तुम्हा सर्व कला रसिकांचे स्वागत आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नेहमी बघता कलेसंबंधित व्हिडिओज. कधी ते माझे पेंटिंग असतं किंवा कधी रांगोळी, तर कधी कधी एखाद्या कला प्रदर्शनाला दिलेली भेट पण असते आणि कलाकारांशी केलेला संवाद. तर आज मी आली आहे जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आणि इथे चालू आहे एक पूरम महोत्सव. म्हणजे कला प्रदर्शन आहे पण पूरम महोत्सवाचं. तर आपण जाणून घेऊया त्या कलाकाराकडूनच. तर भेटूया पंकजला. हाय पंकज. हाय नमस्कार. जरा आम्हाला तुझ्या चित्रांबद्दल सांगशील का? म्हणजे चित्र तर खूपच सुंदर आहेत, पण हा पूरम महोत्सव हा केरळचा आहे आणि मग तो तू कसा त्याच्यामध्ये प्रेरित झालास की तोच घ्यायचा, आणि तुला काय असं वाटलं की आपण पूरम महोत्सव मुंबईत घेऊन जाऊया? मी लहानपणापासून आम्ही ज्या कॉलनीत राहायचो, डॉकयार्ड कॉलनीमध्ये कान्सूर मारला, त्या कॉलनीमध्ये माझे बरेचसे साऊथ इंडियन फ्रेंड्स होते आणि प्रत्येक ओनम आणि पुरमच्या दिवशी त्यांच्या घोषयात्रा निघायची त्यांच्या सगळ्या साऊथ इंडियन लोकांच्या अयप्प मंदिरामध्ये. तर मी लहानपणापासून ते बघत आलो आणि कुठेतरी मला नेहमी माझ्या वर इम्पॅक्ट होता की मला नेहमी वाटायचं की आपलं आपण हे असं काहीतरी विषय घेऊन चित्र प्रदर्शन करावं. आणि मला फिगर्स आणि लँडस्केपची पण मुळात आधीपासून आवड होते. तर या फेस्टिवलच्या अनुषंगाने मला त्याप्रमाणे बरंचसं काम त्याच्यामध्ये विषय शोधता आले आणि बरेचसे विषय मिळाले जे मला नेहमीच असं वाटायचं की मी याच्यावरती काम करावं. आणि मी बहुतेक जी चित्रं बघितली ना त्यात लिमिटेड पॅलेट असं नाही म्हणता येणार, पण त्याच अनुषंगाने जाणारी आहेत. म्हणजे करडा रंग, गोल्डन असं जे तू दाखवलेस आणि पांढरा, तर त्याच्या मागे काही संकल्पना किंवा काय म्हणता येईल? मी एकतर विषय खूप सिम्पल मांडण्याचा प्रयत्न केला, कारण ह्या विषयामध्ये तुम्ही जर बघत असाल या चित्रांमध्ये त्यांची वेगवेगळी मेदम्स आहेत. म्हणजे जसं हे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहेत त्यांची, त्या प्रत्येक थ्रिसुर पूरमच्या दिवशी सगळ्या मंदिरांमधून त्यांचे हत्ती आणि अशा पद्धतीने त्यांची वेगवेगळी मेलम्स निघतात. म्हणजे जसं हे इलत तलम मेलम आहे, जसं हे तिमिला वाद्य आहे, जसं हे चेंदा मेलम आहे, अशी वेगवेगळी मेलम्स किंवा ऑर्केस्ट्रा आणि ह्यांच्या मागे हत्ती अशी कंटिन्युअस मिरवणुका या थ्रूआउट फेस्टिवलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्या कुठेतरी ते माझे चित्रविषय बनले त्या प्रत्येक वेळी. आणि एखाद दुसरं चित्राबद्दल कुठच्या तरी जे तुझं आवडतं आहे त्याच्याबद्दल काही? माझी तशी तर सगळीच आवडते, कारण वर्षभर ह्याच्यावरती काम केलं आणि खूप एन्जॉय केलं काम करताना. पण जसं आता ही मेलम्स आहेत तसे तिकडे समोर काही पंचवाद्यम तुम्ही बघत असाल तर तिकडे पंचवाद्यम आहे, जसं चेंदा मेलम आहे, जसं मी मला सांगितलं राजस्वरम म्हणून त्यांचा एक ऑर्केस्ट्रा असतो छोटासा एक वाद्य आहे. तर ही सगळी, जसं तुम्ही मला मगाशी विचारलं रंगाबद्दल, तर ही सगळी चित्र रंगवताना मला त्यांच्यातला फोर्स, त्यांची एनर्जी आणि जे वाजवताना जो हल्लेला त्यांचा जो नेचर आहे तो मला अधिक भावला आणि तो मला पेंट करायचा होता. म्हणून त्याच्यामध्ये भयंकर रंग घेऊन मला जास्त काम करायचं नव्हतं. मी असा विचार केला की ह्याला मिनिमम लिमिटेड पॅलेट आपण ठेवूया. मग मी आता ह्या सगळ्यांची एक झलक सगळ्यांना दाखवली. जरूर 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 जरूर. धन्यवाद. थँक्यू. जसं तुम्ही फेसबुक फॅनपेज लाईक करता किंवा ट्विटर आणि पिंट्रेस्टवर फॉलो करता. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.